छत्रपती संभाजी नगर मधून एक धक्कादायक खुनाची घटना समोर आली आहे। बेगमपूर येथील लाल मंडीत राहणाऱ्या जगदीश फत्ते लष्कर वय 42 यांचा बुधवारी मकाई गेट पुलाखाली संशयास्पदरित्या मृतदेह आढळून आलाय। त्यांचा उजवा पाय मणका तुटेपर्यंत गंभीर मारहाण करून त्यांचा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले। जगदीश यांना मुलीच्या लग्नात हात उसने दिलेल्या 3 लाखाच्या बदल्यात 10 लाखांची मागणी करणारी त्यांची सक्की लहान बहीण रीना राजेश यादव वय 35 हिने अकोटच्या वसुलीबाजांना सुपारी देऊन जगदीश यांचा खून घडवून आणल्याचे निष्पन्न झालंय। शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत पोलीस अकोट येथील रीनासह मारेकऱ्यांचा शोध घेत होते। किराणा चावडीत असणाऱ्या दुकानात काम करणारे जगदीश 2 मुले पत्नी आई वडील भाऊ व भाऊजीसही राहत होते। त्यांचे कुटुंब परिसरातच मेस चालवत होते। 8 महिन्यापूर्वी जगदीश यांच्या मुलीचे लग्न झाले तेव्हा पैशाची गरज पडल्याने त्यांनी रीनाकडून 3 लाख रुपये उसने घेतले। तेव्हा मदत म्हणून दिलेले पैसे रीनाने 30% व्याजासह परत मागितले। जगदीश पैशासाठी प्रयत्न करत होता, मात्र रीना हिने सासरकडील नात्यातील तरुण रितेश मंडले रामलाल मंडले उर्फ यादव या त्याची आई रमा याच्या मदतीने धमकावणे सुरू केले। 31 ऑक्टोबर रोजी तिघांनी काही गुंडासह यांच्या घरी जाऊन शिवीगाळ केली। 1 नोव्हेंबर रोजी पुन्हा दुपारी त्यांनी जगदीश यांचे घर गाठले। रितेश याने अचानक त्यांना लाथाबुक्क्याने मारहाण केली, आईलाही डोळ्यात तिकट घातले। त्यानंतर सोबत वसुलीसाठी आलेल्या गुंडांनी जगदीशाला बळजबरीने कारमध्ये घेऊन गेले। रीना रितेशच्या गुंडांनी जगदीश यांना अज्ञात ठिकाणी नेऊन बेदम मारहाण केली, तर रीना रितेश यांनी त्याचा लहान भाऊ योगेशला घराचा ताबा घेण्यासाठी बॉन्ड करून दे म्हणत जिल्हाधिकारी कार्यालयात नेले। तोपर्यंत जगदीश याची हत्या करून गुंडांनी त्याला मकाई गेट उड्डाणपुलाखाली फेकून दिले। तिकडे योगेशचे सही होताच रीना बॉन्ड घेऊन फरार झाली। वर्दळीच्या परिसरात जगदीशचा मृतदेह फेकताना कुणीच कसे पाहिले नाही असाही प्रश्न आता पोलिसांना पडला आहे। मात्र सक्की बहीणच आपला कर्दनकाळ ठरेल असं कुणीही विचार करू शकत नाही।